नामदेवराव मी आलो, क्षमा करा यायला। गुरु आपल्या शिष्याच्या उद्धारासाठी कायम प्रयत्नशील असतो आणि ती वेळ येताच शिष्य अचूकपणे आपल्या गुरुपर्यंत पोहोचतो। स्वामी आम्हाला वाचवा, आता तुम्हीच काहीतरी करू शकता। स्वामी हात जोडतो तुमच्या पुढे, आता तुम्हीच यावर काहीतरी उपाय करा। अरे पण तुम्ही एवढे हवालदिल का झालात? अहो आम्हीच नाही, सारं गाव आलं जेरीला। गावाच्या वतीनं साकडं घालायला आलोय। ते कळलं आम्हाला। अरे पण त्याचं कारण काय घडलंय ते तर कळू द्यात। हो तो लाख्या चोर लय शिरजो झालाय। तर काय नुसता उच्छाद मांडलाय त्यानं गावात। अहो इतकी दहशत निर्माण केली त्यानं, त्याचं नाव घ्यायला पण भ्या वाटतं। अहो कधी आपल्याच घरात हात साफ करून जाईल याचा काही नियम नाही। अगदी लहान पोरा ठोरा पासून ते म्हाताऱ्या कोताऱ्या पर्यंत सगळे जीव मुठीत धरून घाबरतात। अहो आपलं किमती सामान कुठे पण लपून ठेवा, बरोबर हुडकून काढतो बघा। मुंगळ्यानं गुळाचा माग घ्यावा ना, तसा बरोबर वास लागतो त्याला। ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते। या तुम्ही। कर कर, किती करायच्या तेवढ्या चोऱ्या माऱ्या कर। अरे पण किती दिवस करशील रे अशा चोऱ्या माऱ्या? पाहतो आम्ही। काय दहशत पसरलंय माझ्या गावात? अरे भले भले लोक मला घाबरतात, माझ्यासारखा चोऱ्या भूमीवर होणं तर शक्य नाहीये। भ्यालीस की काय, स्वतःच्या नवऱ्यालाच घाबरती या? आता तुम्ही गुपचूप पाय न वाजवता आपल्याच घरात शिरता म्हणजे? अगं सवयीचा परिणाम, पण गळ्यात पाहिलंच की नाही। कुणी खार ले महागडा दिसतोय, म्हणजे आणखी का घरामध्ये चोरी केलेली दिसते या? अगं एकांना काय होत या, चांगली दोन चार घर साफ केलेत मी या। पत्ते जाऊन दे। अगं लोकांच्या बाया दागिना हो म्हणून नवऱ्याचं टकुरं खातात, हे तुला हार म्हणजे संकट वाटतं वय? अव तुमच्या हातात हातकड्या पडतील याची धास्ती वाटते या, दुसरं काय नाही। सोड गय, माझ्या हातात हातकड्या घालणं म्हणजे कासारानं बायकांच्या हातात बांगड्या घालणं इतकं सोपं नाहीये। पण माझं ऐका, बंद कर आहे सार। अगे हाय, मला कोण अडवू शकत नाही आणि पकडू बी शकत नाही। पाण्यातली मासुली कशी हातात ना सुलक निसटती आहे। अगं आजवर हलक्या घरावर डल्लाच नाही मारला मी, कधी गावलो का कोणाच्या हातात? ते कोणी बी पकडू शकत नाही या लख्या चोराला। अगं आईच्या पोटामध्ये चोरी कशी करायची ना ते शिकूनच आलोय मी। अहो परलोक गप बसलेले नाही, तुमच्या विरोधात किती तक्रारी गेल्यात, फौजदार तुम्हाला पकडायला जंग जंग पछाडतो या। अगं आज पोतूर माझ्या हातात आलोय का मी? अगं माझ्याकडे नुसतं कोणी बघितलं ना तरी घाबरत्यात मला, मग हात लावणं तर लांबच राहिलं। माझं लौकी किती पसरलंय ते ठाव नाही तुला, या समद्या गोष्टींचा अभिमान वाटतो मला आणि माझी बायको म्हणून तुला बी वाटाय हवा। येडे काळजी पुरे झाली, नवरा दमून आलाय, काहीतरी पोट पाण्याचं बघा। हात गोव्या आत्ता भाकरी करत्या, त्यावर तुम्ही हात पाय तोंड धुऊन घ्या। आवडला बरं का? आवडला? तुझा हा आत्मविश्वासातल्या रूपातला अहंकार आवडला? अरे चोऱ्या माऱ्या करून लोकांच्या तोंडचं पाणी पळवून विलंदर अगदी मजेत जगतोय, खरंच कमाल वाटते तुझी। कर कर हव्या तेवढ्या चोऱ्या कर, शेवटी आमच्या जवळच यायचंय तुला। स्वामी अहो पण तो लख्या तुमच्या जवळ कसा येईल?
आमच्या जवळ कशाला येईल तो? आमच्याकडे चोरी करण्याजोगा आहे काय असंच म्हणायचंय ना तुला? सोळ्या तो आमच्याकडे येणार, आता कस आणि काय ते एवढ्यात नाही सांगायचं तुला, ते प्रत्यक्षच पाह तू। एक काम कर, आपला विक्रम आहे ना त्याच्या घरी जा आणि त्याला म्हणाव स्वामी तुझ्या घरी भोजनासाठी येणार आहेत, कधी ते कळेल म्हणाव त्याला। जशी आज्ञा स्वामी। स्वामी पण या लख्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा, अहो गावात केवढा हाहाकार माजवलाय त्याने, त्या संदर्भात काही केलं तर खरंच बरं होईल। अरे तुला समजलं का? काय अरे त्या लख्यानं परत सावकाराच्या घरी चोरी केली बघ, पुन्हा लुटलं सावकाराला। पुन्हा लुटलं लख्यानं? अरे हळू बोल हळू बोल, अरे त्या लख्याचा काय नेम नाही, अरे कधी कुणाच्या घरी चोरी करेल काय पण सांगता येत नाही बघ। अरे असं कसं, ते फौजदार का झोपलाय का? अरे खरंच झोपलाय तो फौजदार, त्यानं ना त्याच्या हातात बांगड्या घालून घ्यायला पाहिजे बघ। अरे फौजदार असून चोराला पकडता येत नाही राव। मी आता धसकाच घेतलाय बा त्या लख्याचा। धसका भरण्यासारखीच गोष्ट आहे ती, लख्या काही साधा सुधा चोर नाही, लय पोहोचलेला चोर आहे तो। तर काय डोळ्याची पापणी लवपर्यंत दहा घर धुवून काढतो तो, आणि त्याला कसं पकडणार? समद्या गावाला परेशान करून ठेवलंय त्यानं, काय होणार कुणास ठाऊक। चल कसली तयारी चालली या? कसली म्हणजे? कामाला द्यायची समधी अत्यार तयार ठेवली पाहिजेत। म्हणजे आज पुन्हा चोरी करणार? अग जशी पोटाला रोज भाकर तशी हाताला काम पण पाहिजेतच ना, आज जेवणार की नाही म्या तस काम बी रोज करायला पाहिजे। कसलं काम करताय? तिथं धोका आहे तुम्हाला। धोका? आणि या लख्याला? मग अहो माणूसच आहात ना तुम्ही, अहो मला कळलं या गावभर पहारा ठेवलाय त्यांनी तुमच्यासाठी, आणि ते फौजदार तर सापळा करून बसले आहेत, आता तर ते पाठ बघताय तुम्ही चोरी कधी करता आणि कधी एकदा त्यांच्या सापळ्यात गावता ते। इतकंच नव्हे तर गावातल्या समजा लोकांनी पुत्री पाळली, अहो ऐका ना मग नका जाऊ ना तुम्ही। अगं मला घरात बसायला सांगतेस, अगं येडी का खुळी तू? मला येडी म्हणा नाही तू खुळी म्हणा काय बी म्हणा, पण म्या नाही जाऊ देणार तुम्हाला। अगं अशी काय करतेस तू, टकुरं फिरलंय का? अगं लोक काय आणि कुत्री काय माझ्या आसपास सुधी फटकायची नाही, त्यांचा सापळा काय बी वाकडं करू शकणार नाही माझं, तू काळजी करू नकस। अगं माझी बायको आहेस तू, कसं वागणीसारखं काहीच पाहिजे तुझं, आणि तू पुनरावानी मला बियातला पाय सांगतेस ते जमायचं नाही। ए तुझा नवऱ्याला पराक्रम आहे, चल मुकाड्यानं हो बाजूला। लख्या ठाऊक आहे बरं तुझा पराक्रम, तू अव्वल चोर आहेस तरी सुद्धा आम्हाला तुझा राग येत नाही, तुझ्या वागण्याचं हसू मात्र येत। अरे तुझा हा जो काही अभिमान आहे ना वृथा आहे फुकट आहे, एक दिवस आमच्या चरणांपाशी यायचंय तुला। विक्रम तुमच्याशी बोलण्यात वेळ कसा निघून गेला काही कळलंच नाही। खरंच कसा वेळ गेला ते कळालंच नाही, पण या गप्पांच्या ओघात मुख्य विचारायचंच राहिलं ना, तुम्ही आमच्याकडे येणं कसं काय केलं आज? अरे हो अहो मी स्वामींचा निरोप घेऊन तुमच्याकडे आलो होतो, नाही म्हणजे आपलं बोलण्यातून बोलणं निघत गेलं आणि वेळेचा असाच अपव्यय झाला म्हणा। तर महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे स्वामी तुमच्याकडे भोजनासाठी येणार आहे।
अर्थात ते कधी येणार आहेत हे काही त्यांनी सांगितलेलं नाही, पण काय सांगताय महाराज, आमच्याकडे भोजनाला येणार आहेत. वा, खरंच आमचं भाग्य म्हणायचं. स्वामींची कृपा अशीच राहू दे आमच्यावर. आणि त्यांना सांगा आणि स्वामींना सांगावं की आपण कधीही यावं, आम्ही तयारीत असू. बरं, ठीक आहे, आता बराच वेळ झालाय, मी निघतो. विक्रम, आपल्याला एक प्रश्न विचारू शकतो का? विचारा ना, त्यासाठी तुम्हाला परवानगीची काय गरज आहे? नाही, मी तुमच्या घरात येताना पाहिलं, अहो तुमच्या घराच्या दाराला कोयळला नाही, दार असंच उघडं ठेवता तुम्ही. हो, पण असं का विचारताय तुम्ही? अहो, म्हणजे तुम्ही त्या लख्या चोराबद्दल ऐकलेलं दिसत नाही. अख्खं गाव त्या लख्या चोराच्या भीतीच्या छायेत वावरत आहे. अहो, कड्या कुलपात ठेवलेला ऐवजही इतक्या सराईतपणे चोरून नेतो तो. वर तुम्ही तर खुशाल. अहो, सगळं असं उघड्यावर ठेवणं म्हणजे लख्याला निमंत्रण देण्यासारखंच झालं की. आणि समजा त्याने तुमच्याकडे चोरी केली तर केवढ्याला पडेल आहे तुम्हाला? नाही सोळप्पा, हे कदापिही शक्य नाही. अहो, लख्या असो नाही तर दुसरा कुणी, पण आमच्या घरी चोरी करणं कुणालाही शक्य होणार नाही. अहो, तुम्ही इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकता? ठामपणेच बोलू शकतो, कारण माझ्या या घराचे रक्षण करते स्वामी आहेत. आणि स्वामी असताना मला भीती कशाची? अहो, म्हणूनच मी माझ्या घराच्या दाराला कोयंडा सुद्धा बसवलेला नाही. स्वामी असताना कोण कुठला तो लक्या आणि त्याची काय हिंमत होणार आहे आमच्या घरात चोरी करायची? स्वामी हो, स्वामी हो, स्वामी हो. माझी हिंमत नाही होणार इथं चोरी करायची. मला आव्हान देतोय या लख्या चोराला. अरे, आजवर किती चोऱ्या केल्या आणि त्या पचवल्या ते माहिती नाही तुला. आणि काय म्हण, तू कुठला स्वामी मला अडवणार? बघतो ना मी अभी कोण स्वामी मला तुझ्या घरात चोरी करू देत नाही ते. आता तू काय सुटत नाहीस, आज राजच्याला तुझं घर धुवून काढलं तसं समज, मग बस बोंबलं. स्वामी ओम, स्वामी ओम. अहो, मी काय म्हणते, ते सोळप्पा भाऊजी काय म्हणत होते माहितीये ना, ते लख्याबद्दल. हो, आपण इतके निर्धास्तपणे झोपतोय म्हणून म्हटलं. अगं हो, ते असू दे. त्यांनी मला काय सांगितलंय त्यापेक्षा मी त्यांना काय सांगितलं ते आठव. स्वामी आहेत, पण आपल्या दाराला साधा कोयंडाही नाहीये. दार लागलंय की नाही बघायला हवं. तुम्ही काम करा ना, हवं तर दोरी बांधा दाराला. अगं, पण एवढा आटापिटा कशासाठी? ते सांग. जाणू लख्याची वक्र दृष्टी आपल्यावर वळली तर? वळली तर वळू दे, तो काहीही करू शकणार नाही. स्वामी आहेत. हे बघ, आपण स्वामींवर विश्वास टाकलाय ना, आणि विश्वासात कुठल्याही शंकेला जागा नाही. आणि तूही कुठलीही शंकांकुशंका काढत बसू नको, झोप चल. कोण तो चोर बीर येणार आहे, कोण येणार आहेत, येऊ देत त्याला, स्वामी बघून घेतील. झोप. ऐक, अगं झोप म्हणलं ना. चोळ्या
कसला विचार करतोयस रे स्वामी? तो विक्रम फार वेगळाच माणूस आहे हो। असं काय विशेष केलं त्यांनी? ओ हो, कमालच केली ते गृहस्थाने। अहो तुमचा निरोप घेऊन मी त्याच्या घरी गेलो होतो, पाहतो तर काय त्याच्या घराच्या दरवाजाला कोयंडाच लावलेला नाही। बर, सुरक्षिततेचे अन्य काही उपाय योजले तसंही नाही। अहो तो लख्या चोर सगळ्या गावामध्ये धुमाकूळ घालतोय आणि हा आपला निर्धास्त बसलाय। बरं मी त्याला विचारलं तर म्हणतो कसा, स्वामी असताना मला कसली भीती, तेच माझे रक्षण करते। मग खोट का आहे ते? नाही म्हणजे खरंच आहे ते। अहो पण हा लख्या चोर खरंच त्या विक्रमच्या घरात शिरला म्हणजे तुम्ही कसं काय त्याला रोखणार आहात याचाच मन सारखा विचार करते। डोळ्या, तो लख्या चोर आजच विक्रमच्या घरी चोरी करायला जाणार आहे। हो आजच, आम्ही कसं काय थांबवणार त्याला, आणि थांबवणार की नाही ते कळेलच तुला। आज मात्र आम्हाला लख्या चोराची झालेली गंमत बघायची आहे। आज त्या विक्रमच्या घरात मी चोरी करणार, त्याच्या घराला कोयंडा भी नाही। आज माझं काम आणखी सोपं होणार। काय माझं बिघडवणार आहे? आज पत्रू मला कोण बी पकडू शकलं नाही, पत्रू मोठमोठे फौजदार मला पकडू शकले नाही। विक्रम कोण आहे आणि तो स्वामी काय चीज आहे बघतोच मी। माझ्या रक्षण कर देवा।